नमस्कार, मैं कबीर, आप लोगों का बहुत बहुत स्वागत करता हूँ हमारे चैनल मुद्दा कांगड़ा में। तो आज फिर से हम आपके लिए आए हैं एक नया वीडियो। जागृतीचं काम करत आहात, तर हे जे आत्ताचं भाजप सरकार आहे मोदींच्या नेतृत्वाखाली, त्याचे आपल्या संविधानासमोर काय धोके आपल्याला जाणवतात? एक गोष्ट केली पाहिजे की हे सरकार आल्यापासून संविधान उद्ध्वस्त करण्याची रोज पावलं टाकली जात आहेत। म्हणजे अलीकडच्या काही घटना जर आपण जर पाहिल्या, जसं दाभोळकरांचा खून झाला, त्याच्यानंतर पानसरेंचा झाला, त्यानंतर कलबुर्गींचा आणि नंतर गौरी लंकेश, हे जे सलग जे चार लोकांचे जे काही या लोकांचे मुद्दे पाडलेत, त्याच्यात या सरकारचं त्या ह्या सगळ्या खुन्यांना एक संरक्षणाचं कवच होतं। आता हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहेत किंवा हे हुकुमशाहीकडे प्रवास करतायत किंवा हे घटना बदलू पाहतायत, ह्याचे तुम्हाला पुरावे ते काही असे स्वतः व्यक्त नाही करत आहेत की आम्ही हे काही संविधान बदलायला निघालो आहे म्हणून, पण प्रत्यक्ष व्यवहार जर पाहिला तर तो संविधानाला उद्ध्वस्त करणार आहे। म्हणजे त्यांनी GST निर्णय कुठली तयारी न करता घेतला, नोटाबंदीचा कुठलीही तयारी न करता निर्णय घेतला, नोटके 500 आणि 1000 नोटांचे काही रद्दी होईल उद्यापासून असं करून ज्या धिमाकात त्यांनी तो सगळा निर्णय घेतला, त्यानंतर जे विशेषतः कष्टकरी अंगमेहनती अशा ज्या लोकांचे कामगारांचे जे मजुरांचे हाल झाले ते प्रचंड हाल झालेले आहेत, रोजगारावरती त्याचे सगळे परिणाम झालेले आहेत, हे सगळं आताच आपण पाहतो आहे। गोरक्षणाचा कायदा काढला, आता गोरक्षणाचा कायदा ते करू शकतात कारण तो मार्गदर्शक सूत्रांच्यामध्ये त्याची तरतूद होती। प्रत्यक्ष संविधान बनवताना जे आपण ज्याला काही प्रोग्रेसिव्ह फोर्सेस जे म्हणू ते काही या बाजूने नव्हते, पण शेवटी ते संविधान जे सगळ्यांचं मिळून जेव्हा होतं तेव्हा हा एक मुद्दा त्याच्यात होता। प्रत्यक्षात तो कायदा आता जेव्हा झाला तेव्हा त्या कायद्याची अंमलबजावणी तुम्ही करू शकता ना, पण तुम्ही गोरक्षक नावाची जी जमात जी काही तयार केली किंवा तयार झाली आणि तिनं कायदाच हातात घेतला, उन्हाला किंवा अकला दादरीच्या जे काय पाहतो उत्तर प्रदेशमध्ये ज्या जे खून त्यांनी केले, प्रचंड लोकांना मारहाण करणं, मरेपर्यंत मारहाण उन्हाला जी काय झाली, हे जे सगळे जे प्रकार आपण जे पाहतो ते कायदा हातात घेण्याचे प्रकार आहे। तुम्हाला गोरक्षणाचा कायदा आहे, पकडा त्यांना, पोलिसात द्या, ती सगळा तपास होईल, कोर्टात त्याचा निकाल लागेल, ही प्रक्रियाच हे लोकं पाळायला तयार नाहीत। मोदींचं सरकार जे आहे किंवा भाजपचं सरकार आहे हे काय स्वतः असं म्हणत नाही की आम्ही संविधान बदलायला आलो आहे, पण त्यांचा आपल्याला व्यवहार पाहावा लागतो आणि त्यांचा इतिहास बघायला लागतो। आता नव्या पिढीतले लोक असं म्हणतील की ते लोकशाही पद्धतीनं सत्तेवरती आलेले आहेत, ते घटनेची शपथ घेऊन काम करत आहेत, त्यांना तुम्ही संधी द्यायला पाहिजे, असं कुठे की त्यांचा आता जुना RSSचं काहीतरी होतं आणि ते आता ते पाळत आहेत, हे विधान बरोबर नाही आहे। आज जे सत्तेवरती आलेले आहेत ते त्यांचा RSSचा जो काही अजेंडा, जे काही सगळं त्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे त्याच्या पूर्ततेसाठी आलेले आहेत। पंतप्रधान आपले जे मोदी आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, ते त्याचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते, म्हणजे राष्ट्रीय संघाचं जे काही मिशन होतं त्याच्या पूर्ततेसाठी ते आयुष्यभर काम करत आहेत, त्याचा एक भाग म्हणून ते सत्तेवरती आलेत। त्यांचे सगळे जर प्रमुख लोक जर आपण पाहिले आत्ता तर ते RSSचेच प्रामुख्याने आहेत। आपल्याकडचे देवेंद्र फडणवीस घ्या, मुख्यमंत्री गडकरी घ्या, हे सगळे लोक त्यांच्यात आपसात थोडेफार मतभेद असू शकतात, पण सगळे मिळून त्यांना जे काही जायचं आहे ते त्यांची जी हिंदू राष्ट्राची जी काही संकल्पना आहे त्याच्याकडे त्यांना म्हणजे त्यांना जायचं आहे। आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचा मी उल्लेख केला, त्याचा काय घटनेशी संबंध, तर 1925 जेव्हा ही संघटना जी काय स्थापन झाली याला, त्यावेळेला त्यांचं काय वातावरण होतं तेव्हा तिथं, की काय जे कशासाठी ते लोक एकत्र आले, तर एका बाजूला आपल्याकडे स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती, दुसऱ्या बाजूला सामाजिक सुधारणांची चळवळ सुरू होती, ह्या दोन समांतर थोड्या एकमेकांना छेदणाऱ्या अशा ह्या सगळ्याच ह्या चळवळी सुरू होत्या। पण ह्या दोन्ही चळवळीतनं जे काही पुढं जात होतं ते माणूस हा त्याच्यात मध्यवर्ती होता, आणि मग लोकशाही, त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याचं संचार स्वातंत्र्य, इथल्या कष्टकऱ्यांच्याबद्दल कसा विचार करणार, स्त्रियांच्याबद्दलचा कसा विचार होईल, हा सगळा विचार सामाजिक सुधारणांच्या चळवळीत होत होता आणि त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जी विविध अधिवेशनं होत होती त्याच्यातही तो होत होता। यातनं जी मंडळी सावध होत होती की हे जे काय हे सगळी जी गडबड सुरू आहे ते आपली जुनी जी काय सांस्कृतिक वर्चस्व अर्थात ते भौतिकही होतं ज्याला आपण वर्णव्यवस्थेची उतरण म्हणू, त्यातल्या ज्या वरच्या ज्या काही जाती आहेत आणि त्यांचा त्यांची म्हणून जी काही मिरासदारी आहे ती धोक्यात येणार हे त्यांना तिथे दिसत होतं आणि म्हणून ते एकवटले। आणि त्यांनी हिंदू महासभा, आता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या संघटनांच्या करवी ते त्यांचं काम त्यांनी सुरू केलं, चिवटपणाने त्यांनी केलं।
जेव्हा घटना तयार झाली, घटना तयार झाली 26 नोव्हेंबर 1949 आणि चारच दिवसांनी त्यांनी 30 नोव्हेंबर 1949 त्यांचं जे मुखपत्र आहे ऑर्गनायझर, त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की ही घटना आम्हाला मंजूर नाही, कारण याच्यात काहीही भारतीय नाही आहे. आणि ते म्हणतात की भारतीय म्हणजे काय नाही त्याच्यात, तर इथली जी मनुस्मृती आहे, मनूचा जो कायदा आहे, मनूचे नियम आहेत, हे जगात प्रशंसले जातात आणि त्याच्यावरती आधारलेली ही घटना नाही, तेव्हा आम्ही भारतीय घटना मानत नाही असं जेव्हा ते म्हणतात तिथे, याचा अर्थ यांना ही घटना लोकशाहीवरती आधारलेली ही मंजूर नाही, त्यांना मनुस्मृतीवरती आधारित, की ज्याला बाबासाहेबांनी ज्या मनुस्मृतीचं दहन केलं होतं 1927 साली त्या मनुस्मृतीवरती आधारित यांना घटना त्यांना हवी होती आणि तशी ती नव्हती. म्हणजेच या घटनेला त्यांचा विरोध. संघ भाजप जे मोदी सरकार आहे ते संवैधानिक संस्थांचे बर्बाद करत आहेत का, उद्ध्वस्त करत आहेत का, आणि असं का वाटतं आपल्याला की अशा पद्धतीने ते काम करत आहेत? आता मी तुम्हाला आत्ताच दिलं उदाहरण की नोटाबंदीचा जो प्रश्न जो आहे, आता नोटांच्या संबंधामध्ये याच्या आधीही नोटा बदलत होत्या ना, ह्यांनी रिझर्व्ह बँकेला धाब्यावर बसून तसं म्हटलं की केवळ तांत्रिक त्यांची एक बैठक घेतली आणि त्यांना हवं ते त्यांनी रात्री त्यांनी जाहीर केलं, मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा नामके वाजते घेतली, म्हणजे रिझर्व्ह बँकेला ह्यांनी धाब्यावर बसवलं. आता ते जर सूत्र पुढे घेतलं रिझर्व्ह बँकेचं, तर उर्जित पटेल जे गेले ते उर्जित पटेल वास्तविक त्यांचा माणूस अशा रीतीने त्यांनी आणलेले होते, पण त्या उर्जित पटेलांना हे सहन नाही झालं वागणं. आताचा प्रश्न कोणता होता, तर आताचा प्रश्न आहे की आत्ता पुढच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, अशा वेळेला त्यांना पैसे हवेत की जे जनतेचं एक प्रकारे लांगूल चालन करून मतं घेण्याच्यासाठी म्हणून ज्या विविध योजनात पैसे त्यांना जे ओतायचे आहेत त्याच्यासाठी त्यांना रिझर्व्ह बँकेमधून मोकळी हवी होती, पण ती उर्जित पटेल अगदी त्यांचा माणूस असतानासुद्धा द्यायला तयार नाही, कारण रिझर्व्ह बँकेमध्ये ह्या ज्या काही गोष्टी हे हा जो काही जो पैसा आहे तो आपत्ती काळासाठी आहे, वेगवेगळ्या कारणांसाठी असं आहे, तो असाच्या असं तुम्हाला नाही करता येत. जरी त्याच्यात कायदेशीर तरतूद असली की सरकार विशिष्ट काही परिस्थितीमध्ये त्याचा वापर करू शकते, पण ती आपत्ती काळात वापरायची गोष्ट आहे, ती अजूनपर्यंत कधी वापरली. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी मिळून जे मुख्य न्यायाधीश होते त्यांच्या विरोधामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? अत्यंत काही लाजिरवाणी गोष्ट आहे खरं देशाला ती, म्हणजे त्याच्यात म्हणून सरकार म्हणू शकेल की आमचं काय, तर आम्ही सुप्रीम कोर्ट स्वायत्त आहे, तेथेच त्या दीपक मिश्रा जे त्याचे काय मुख्य न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे, त्यांचा अंतर्गत तो मामला आहे असं नाही आहे त्याच्यात. हे जे सगळं जे न्यायालय आपण जे म्हणतो, या न्यायालयाचा न्यायालय पूर्ण तटस्थ अशी गोष्टच नसते. याला त्यांनी तो कायद्याच्या प्रमाणे जायचा नक्की त्यांनी प्रयत्न करायला हवा, आणि तसं आपल्याकडे सर्वसाधारणपणे न्यायालयाने केलेलं आहे. म्हणजे असं नाही की सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे काही राज्यसत्तेच्याच ताब्यात राहिलं आणि त्यांनी व्यवहार केला असा नाही आहे, पण वैयक्तिक न्यायाधीशांना काहीतरी स्वतःची विचारसरणी असते. त्याप्रमाणे दीपक मिश्रांचा जो काही व्यवहार झाला त्या व्यवहारामुळे ह्या 4 जणांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याचा एक जो भाग त्यातला मुख्य आहे, जो त्याच्यातून जो काही पुढे आला, तो म्हणजे लोह्यांच्याबद्दल. आणि लोह्यांचा मृत्यू जो संशयास्पद, त्याला आज न्यायालयाने काही म्हणू देत आणि कोणी की त्याच्यातले काही त्याला जरी क्लीन चिट दिली तरी ते संशयाच्या भोवऱ्यात त्यातल्या सगळ्या जे परिस्थिती जी त्याच्यातली आपल्यासमोर जे काही त्यातले तपशील जे येतात त्याप्रमाणे लोह्याचा मृत्यू हा अजूनही संशयास्पद आहे. आणि अमित शहांचा त्याच्याशी जो काही संबंध आहे, म्हणजे आता सोराबुद्दीनच्या वेळेला आपण पाहिलं की सगळ्याच्या सगळे सुटले, मग सोराबुद्दीनला नक्की मारलं कोणी, म्हणजे तो मेला की नाही असाच प्रश्न त्याच्यातला विचारायला जावा. आता याच्यातली जर का तुम्ही जर साखळी जर काही पाहिलीत त्याच्यात, म्हणजे पंड्याचा झालेला खून, त्यांचा जो मंत्री तिथला अहमदाबादचा म्हणजे ह्याचा गुजरातचा, आणि त्याच्यानंतर ज्याने त्यांचा खून केला असं ज्याच्यात आहे त्याचा खून होतो, त्याच्या साक्षीदारांचा खून होतो, अशी साखळी करत 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 ती केस जेव्हा आज लोह्यांच्या पुढे जेव्हा येते, आणि लोह्यांच्याकडनं कदाचित अमित शहा त्याच्यात सापडू शकतात अशी जेव्हा स्थिती तयार होते तेव्हा त्यांचा मृत्यू होतो. आणि याबद्दलचा खटला हा ज्या नियमाप्रमाणे किंवा संकेताच्या प्रमाणे ज्या न्यायालयात चालवायला हवा तिथे न जाता तो एका दुय्यम तियम दर्जाच्या कोर्टापुढे तो जेव्हा येतो तेव्हा उघडच त्याच्याबद्दलचं असं असतं की निकाल काय त्याच्यातून यायला पाहिजे ह्याच्यासाठीचं केलेलं ते त्याच्या भाषेत सेटिंग म्हणू, त्याच्या विरोधात ह्या 4 जणांनी ते पुकारलेलं. महिन्याभरापूर्वी काश्मीरमधलं जे विधिमंडळ आहे
ते तडकाफडकी तिथल्या गव्हर्नरने बरखास्त केले ही देखील एक प्रकारे संविधानाची तोडफोड म्हणता येईल का? अर्थात आहे, कारण असं कोणती गोष्ट त्याच्यात आली की जे तुम्हाला तिथे बरखास्त करण्याची वेळ आली त्या तिथल्या याला सरकारला? आणि काश्मीरबद्दल तर विशेष सावध असायला पाहिजे. काश्मीरचा इतिहास असा आहे की एका विशिष्ट परिस्थितीमध्ये काश्मीर आपल्याकडे आलेलं आहे, आणि ते आलेलं असताना काश्मीरच्या त्या जनतेला त्याच्या ते विश्वास संपादन करून ते काश्मीर आपल्यामध्ये राहणं याच्याकरताचे जे प्रयत्न असायला हवेत, आत्ता विशेषतः जेव्हा ते संवेदनशील सगळा प्रकार सुरू झालेला आहे अशा वेळेला, म्हणजे मधल्या काळामध्ये काश्मीरमधली जनता ही बऱ्यापैकी आपल्या बाजूने होती. आत्ताची जी मनस्थिती आहे ती काश्मीरमधली जनताच मनानं भारतापासून दूर जाते की काय अशा रीतीची अवस्था आहे. अशाला तुम्ही एक लोकनियुक्त सरकार जेव्हा असं अशा रीतीनं म्हणजे बरखास्त करता, हा तुमचा दांडगाईचा प्रकार आहे, म्हणजे आक्रमक वृत्ती आहे त्याच्यामध्ये, की काश्मीरला तुम्ही अशा रीतीनं आक्रमणानं आपल्या ताब्यात नाही ठेवू शकत, आणि जर जरा जरी कुठेतरी गडबड व्हायला लागली तर बाकीचे सगळे सीमेवरची आपले राज्य हळूहळू सगळी तुटायला लागतील. सब्सक्राइब बटन को दबाएं और बाजू में जो बेल आइकन होता है उसे भी दबाएं, जिससे हमारी हर एक वीडियो के बारे में आप लोगों को